हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोस्वामी. आज आपण काय करणार आहे तर कंबाईंड पूर्व परीक्षेसाठी इम्पॉर्टंट लिक क्वेश्चन बँक आहे, प्रश्न उत्तर आहे, त्याच्यामध्ये आपण ते कव्हर करणार आहे. त्याचा आपण आज कव्हर करतोय पहिला भाग. हा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर या लेसनला आपण सुरुवात करतोय. आता या लेसनला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट किंवा महत्त्वाची इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, ती आहे तुम्हाला मी अनअकॅडमीवर सुद्धा लाईव्ह लेक्चर सध्या घेतोय. पहिलं लाईव्ह लेक्चर माझं ऑलरेडी झालेलं आहे 8 ऑगस्ट 2020 म्हणजे 9 ऑगस्ट 2020 म्हणजे आज आपल्या अनअकॅडमीवर माझं दुसरं लेक्चर असणार आहे. आणि ते लेक्चर असणार आहे रात्री 9 वाजता. कधी असणार आहे? रात्री 9 वाजता. आणि ते लेक्चरचं नाव असणार आहे ते 11वी आणि 12वी अर्थशास्त्र या पुस्तकावर आधारित काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे आपण आजच्या लेसनमध्ये घेणार आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देतोय, त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करा आणि नोटिफाय मीवर क्लिक करा. नोटिफाय मी म्हणजे जेव्हा लेक्चर सुरू होईल तेव्हा तुम्हाला त्याचं अपडेट मिळत जाईल. तर हे 9 ऑगस्ट 2020 माझं हे दुसरं लाईव्ह लेक्चर अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर असणार आहे, हे ध्यानात घ्या. रात्री 9 वाजता तुम्ही नक्की उपस्थित राहा. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर अनअकॅडमी लर्निंग ॲप हे तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. प्ले स्टोअरवर जायचं आणि अनअकॅडमी लर्निंग ॲप असं सर्च करायचं आणि ते ॲप डाउनलोड करून घ्यायचं. हे लेक्चर सगळे फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला त्याच्यासाठी एकही रुपया द्यावा लागणार नाही, त्यामुळे तुम्ही ह्या संधीचा नक्की फायदा घ्या. तर आज आपण पुढच्या प्रश्नाला किंवा ॲक्च्युली लेसन जे आहे त्याला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनमध्ये पहिला महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे महाराष्ट्र पठारासंदर्भात आहे. आता महाराष्ट्र पठाराच्या संदर्भात तुम्ही काय म्हटले पहिले सेंटेन्स, तर पूर्वेकडे अग्निजन्य बेसल्ट प्रकारचे खडक सापडत नाही. पूर्वेकडचा विचार केला तर हे सेंटेन्स तुमचं बरोबर आहे का? तर बरोबर आहे, कारण महाराष्ट्र पठाराच्या पूर्वेकडे ना अग्निज बेसल्ट प्रकारचे खडक सापडत नाही. आपल्याला एकच माहीत असतं की महाराष्ट्र पठार म्हटलं की बेसल्ट खडक, बेसल्ट खडक, परंतु महाराष्ट्र पठाराच्या पूर्वेकडे कोणत्या प्रकारचं खडक सापडतं? तर ते सापडतं ग्रॅनाइट. अछिद्र गॅनाइट खडकाने बनलेलं असतं, त्यामुळे तिथं दुसरं सेंटेन्स पहा, पठाराचा पूर्व भाग अछिद्र गॅनाइट खडकाने बनलेला असल्याने तिथं काय होते? तलावाची निर्मिती होते. म्हणजे पहिलं सेंटेन्स बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे. तिसरं सेंटेन्स पहा, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर दिली आहे. 800 आहे का? नाही, त्यामुळे हे चुकीचं आहे. किती आहे? तर ती आहे 700. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 700 किलोमीटर. त्यामुळे तिसरं सेंटेन्स तुमचं चुकीचं ठरते, अ चुकीचं ठरते, त्याच्यामुळं हे दोन ऑप्शन तुमचे इलिमिनेट झाले. अ आणि ब बरोबर असल्यामुळं तुमचा पहिला ऑप्शन सुद्धा, सॉरी, क चुकीचं ठरते म्हणल्यानंतर तुमचे हे म्हणजे उत्तर असणार तुमचा पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. आणि महाराष्ट्र पठाराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जर तुम्ही जात असाल तर त्याची उंची ही वाढत गेलेली तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे या पॉईंटमधून काय लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला? पहिलं लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्र पठार पूर्वेकडे बेसल्ट प्रकारचं खडक नसतं तर ग्रॅनाइट प्रकारचं खडक असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला तलावाची निर्मिती पाहायला मिळते. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला असं मेन्शन करायचं आहे की महाराष्ट्रातला कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा असं म्हटलं जातं? महाराष्ट्रामधला कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हटलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आणि दुसरं म्हणजे पूर्व पठाराची पूर्व पश्चिम लांबी 700 किलोमीटर. ओके, त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर, तो म्हणजे अचूक पर्याय निवडायचा आहे. प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला एक कन्सेप्ट कळेल, एक म्हणजे केंद्रीय विखंडन आणि दुसरं म्हणजे केंद्रीय संमेलन. केंद्रीय विखंडन म्हणतोय, विखंडन म्हटलं की त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लिअर फ्युजन. केंद्रीय म्हणजे काय म्हणतो त्याला आपण? न्यूक्लिअर. आणि विखंडन म्हणतोय, विखंडन, विखंडन म्हटल्यानंतर काय असतं? फिशन, FISSION. आता दुसरं असतं केंद्रीय संमेलन, संमेलन म्हणजे काय म्हणतो त्याला आपण? न्यूक्लिअर फ्युजन. ओके, कन्सेप्ट लक्षात घ्या. न्यूक्लिअर फिशन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कशाचा उपयोग होतो? काय असतं? न्यूक्लिअर फिशन, फिशन म्हणतोय. न्यूक्लिअर फिशन म्हटल्यानंतर काय असतं? ॲटम बॉम्ब असतो त्यामध्ये, ॲटम बॉम्बच्या निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो, अणुबॉम्ब म्हणतो. आणि दुसरं असतं न्यूक्लिअर फ्युजन, न्यूक्लिअर फ्युजनचा कशामध्ये वापर केला जातो? तर त्याचा केला जातो हायड्रोजन बॉम्बमध्ये, हायड्रोजन बॉम्बमध्ये. म्हणजे मग आता तुम्हाला लक्षात घ्या, हायड्रोजन बॉम्ब निर्मितीमध्ये केंद्रीय विखंडन असणार का? नाही, त्याच्यामध्ये असणार केंद्रीय संमेलन. आणि अणुबॉम्ब निर्मितीमध्ये केंद्रीय संमेलन असणार का? नाही, त्याच्यामध्ये असणार केंद्रीय विखंडन. म्हणजे हायड्रोजन बॉम्बला असं पाहिजे होतं आणि अणुबॉम्बला इथं पाहिजे होतं, म्हणजे ते दोन्ही उत्तरं बरोबर ठरली असती. ओके, आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न पहा, सस्तन प्राण्याची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये नाहीत असं म्हटलेलं आहे. वैशिष्ट्ये कोणती नाहीत हे आपल्याला ओळखायला सांगितलं आहे.
पहिलं पाच सर्व सस्तन प्राणी जरायूज आहेत, आहेत का? नाही. तुम्ही जर उदाहरण घेऊन सांगतो मी तुम्हाला. आता काही सस्तन प्राणी तुम्ही पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला प्लॅटिपस नावाचा प्राणी एक आहे, प्लॅटिपस, किंवा आणखी एक एकिडेना नावाचा एक प्राणी आहे, एकिडेना या नावाचा प्राणी. तर हे प्राणी काय करतात, तर अंडी घालतात. हां, हे प्राणी अंडी घालतात म्हणून त्यांना आपण अंडज प्राणी असं म्हणतो, अंडी घालणारे प्राणी प्लॅटिपस एकिडेना. त्यामुळे सगळे सस्तन प्राणी जरायूज आहेत का? सर्व म्हटल्यामुळं पहिलं स्टेटमेंट चुकीचं ठरतं, काही सस्तन प्राणी जरायूज आहेत हे तुमचं वाक्य बरोबर ठरलं असतं. दुसरं पहा, वटवाघूळ हा उडणारा एकमेव सस्तन प्राणी आहे, तर डेफिनेटली बरोबर आहे, वटवाघूळ उडणारा एकमेव सस्ती प्राणी आहे. तिसरं पहा, सस्तन प्राण्यांचा समावेश ॲनेलिडा संघात होतो. सस्तन प्राणी ॲनेलिडा संघात येतात का? नाही. मग कोणत्या संघामध्ये येतात? मॅमेलिया. मॅमेलिया, ॲनेलिडा म्हटलं की गांडूळ, लीच, अशा प्रकारचे जे प्राणी आहेत तर ते ॲनेलिडा संघामध्ये येतात. त्यामुळे तुमचं अ तर चुकलं होतं, परंतु क सुद्धा चुकीचं ठरलेलं आहे. ड पहा, सस्तन प्राण्याच्या पिल्लांचे पोषण दूध स्रवणाऱ्या ग्रंथीद्वारे होते, तर हे सुद्धा बरोबर आहे. विचारलं काय की वैशिष्ट्य कोणतं नाही, अ आणि क चुकीचं, याचा अर्थ उत्तर काय असणार तुमचा, पर्याय क्रमांक एक बरोबर, अ आणि क चुकीचं. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1932 साली प्रश्न पहा, 1932 सालच्या पुणे येथील ऐतिहासिक पुणे करारावर पंडित मदन मोहन मालवीय यांची सही आहे. दुसरा आहे, विना परवानगी दुसऱ्या महायुद्धात खेचण्याच्या निषेधार्थ ऑक्टोबर 1939 मध्ये काँग्रेस पक्षाचा प्रांतीय सरकारने राजीनामे दिले. विचारले काय अयोग्य कोणतं, तर दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत, म्हणजे अयोग्य कोणतं एकही नाही. आता पुणे करारावर पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केलेली होती, हे लक्षात ठेवायचे. दुसरं म्हणजे आता तुम्हाला दोन गोष्टी कन्सिडर कराव्या लागतील. पहिलं कन्सिडर करावं लागेल, पंडित मदन मोहन मालवीय कोणत्या दोन काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. एक होतं 1909 साली आणि दुसरं होतं 1918 साली. 1909 साली कोणतं अधिवेशन होतं, तर त्या अधिवेशनाला आपण असं म्हणतो लाहोरचं अधिवेशन. आणि 1918 साली कोणतं अधिवेशन होतं, तर त्या अधिवेशनाला आपण म्हणतो दिल्लीचं अधिवेशन. ओके, लाहोरचं अधिवेशन एक आणि 1918 म्हटल्यानंतर दिल्लीचं अधिवेशन, या दोन अधिवेशनाचे, काँग्रेसच्या अधिवेशनाचे पंडित मदन मोहन मालवीय अध्यक्ष होते. पंडित मदन मोहन मालवीय यांना 2014 साली भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. ओके, आता त्याच्यानंतर तुम्हाला काँग्रेस, आता 1937 जेव्हा इलेक्शन झाल्या 1937 काँग्रेसच्या, तर काँग्रेसचं सरकार जवळजवळ पाच प्रांत आहेत की ज्या पाच प्रांतामध्ये बहुमतात आलं होतं. परंतु 1939 ब्रिटिशांनी काय केलेलं होतं, तर विना परवानगी दुसऱ्या महायुद्धात भारताला खेचलं होतं, त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाचे जे प्रांतीय सरकार आहेत तर त्यांनी तिथं राजीनामे दिलेले होते. तर हा त्यामुळे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. चुकीचं कोणतं विचारले, त्यामुळे एकही चुकीचं नाही, हे तुमचं उत्तर त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पुढील खालील वर्णावरनं व्यक्तिमत्व ओळखायला सांगितलंय. चार सेंटेन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये. तर प्रश्न सेंटेन्स तुम्ही पहा, मी तुम्हाला उत्तर सांगतो. हे वर्णन आहे सर्वच्या सर्व रामकृष्ण गोपाळ भांडारकर. आता यांच्याबद्दल तुम्हाला दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायचं. जसं प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये पुढाकार म्हटलं तर आपण लगेच म्हणतो दादोबा पांडुरंग तर्खडकर, परंतु त्याच्यामध्ये रामकृष्ण गोपाळ भांडारकर सुद्धा प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जर्मन जी विद्यापीठ आहे, या जर्मन विद्यापीठामधून PhD सुद्धा मिळवलेली आहे. आणि त्यांनी स्वतः विधवा मुलीचा पुनर्विवाहसुद्धा घडवून आणलेला होता. त्यांना समाजसुधारक तर म्हटलं जातं, परंतु प्राचीन इतिहास संशोधक म्हणून सुद्धा रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची ओळख आहे. संस्कृत पंडित म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. त्यामुळं रामकृष्ण गोपाळ भांडारकरांच्या बाबतीत या गोष्टी लक्षात ठेवा. गणेश वासुदेव जोशी यांना आपण कोणत्या नावानं ओळखतो, तर त्यांना म्हणतो आपण सार्वजनिक काका, हे सगळ्यांना माहीतच आहे. ओके, तर राघव भांडारकर, हा यांना राघव भांडारकर आपण शॉर्टमध्ये म्हणतो, राघव भांडारकर, तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा, ॲनॅबिना नॉस्टॉक आणि क्लॉस्ट्रिडियम हे जे जीवाणू दिलेले आहेत. हां, जीवाणू म्हटल्यानंतर ॲनॅबिना म्हटले, ॲनॅबिनाला सहजीवन नत्रस्थिरक जीवाणू योग्य पर्याय निवडायला सांगितले. तर हे सहजीवन नत्रस्थिरक जीवाणू आहेत, परंतु ते काय आहे? ॲनॅबिना सायनोबॅक्टेरिया आहे. काय आहे?
सायनोबॅक्टेरिया, म्हणजे तुम्हाला इथं अशी जोडी पाहिजे होती आणि इथं अशी जोडी पाहिजे होती, म्हणजे पहिले दोन्ही तुमचे स्टेटमेंट चुकीचे ठरतात. आणि क बघितलं तर क्लॉस्ट्रिडियम स्वतंत्र राहणारे नत्र स्थिरक जीवाणू, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ॲनाबिना म्हटल्यानंतर सायनोबॅक्टेरिया हे लक्षात ठेवायचं, आणि नॉस्टॉक म्हटलं तर सहजीवन नत्र स्थिरक जीवाणू म्हणून ओळखलं जातं. फक्त ॲनाबिना आणि नॉस्टॉकमध्ये इंटरचेंज केल्यामुळं पहिले दोन्ही पर्याय चुकीचे ठरले होते. पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रपती त्यांचा क्रम लावायचा आहे. आता इथं दिलेले आहेत, पण सुरुवातीला बघितलं व्ही व्ही गिरी पहिल्यांदा होते, त्याच्यानंतर येतात फखरुद्दीन अली अहमद, मग आर व्यंकटरमन आणि के आर नारायणन, म्हणजे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. परंतु तुम्हाला अगोदर ना काय लक्षात ठेवायचं आहे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला अगोदर डिस्कस करू आपण ह्या पॉईंटवर. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे काय तुम्हाला, झाकीर हुसेन 1967 जेव्हा आणीबाणी लागायची होती तर आणीबाणी लागायच्या अगोदर, म्हणजे जे आणीबाणी कोणाच्या काळात लागली, फखरुद्दीन अली अहमद कधी आले सत्तेवर, ते राष्ट्रपती म्हणून 1974 ते 77 पर्यंत. मग फखरुद्दीन अली अहमद जेव्हा सत्तेवर यायचे होते त्याच्या अगोदर व्ही व्ही गिरी हे राष्ट्रपती राहिले होते. आणीबाणी कोणाच्या काळात लागली, फखरुद्दीन अली अहमद यांच्या काळात लागली. आणीबाणी लागल्यानंतर किंवा आणीबाणी झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि कोणतं सरकार सत्तेत आलं, तर ते होतं जनता सरकार. आणि या जनता सरकारमध्ये पहिले राष्ट्रपती ठरले ते त्यांचे म्हणजे एन संजीव रेड्डी 1977 मध्ये. म्हणजे जनता सरकार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रपती कोण राहिले, एन संजीव रेड्डी. त्यामुळे व्ही व्ही गिरी, फखरुद्दीन अली अहमद आणि संजीव रेड्डी हा पहिला क्रम तुम्ही कन्सिडर करणं गरजेचं आहे. आणि शेवटी 3 कन्सिडर करणं महत्त्वाचं आहे, तो म्हणजे व्यंकटरामन 1987, शंकरदयाल शर्मा 1992 आणि के आर नारायणन 1997. त्याच्यानंतर मग आपले एपीजे अब्दुल कलाम, पण प्रतिभादेवी पाटील आणि मग पुढं वाढत वाढत हळूहळू गेलेले आहेत. तर हे गोष्टी थोडंसं कन्सिडर करा, मग तुम्हाला नक्की लक्षात येईल. ओके, पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीच्या दयेच्या किंवा क्षमा करण्याच्या अधिकाराबाबत योग्य पर्याय निवडा म्हटलंय. पहिलं सेंटेन्स पाहूया, दया करणाऱ्या अर्जदाराला राष्ट्रपतीद्वारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क आहे, आहे का, नाही. दया करणाऱ्या अर्जदाराला राष्ट्रपतीद्वारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क नाही, पहिलं सेंटेन्स चुकीचं. दुसरं पहा, या राष्ट्रपती या हक्काचा वापर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय करू शकतात का, सल्ल्याशिवाय करू शकत नाही. त्यामुळं दुसरं सुद्धा स्टेटमेंट चुकीचं. राष्ट्रीय संदर्भात राष्ट्रपती न्यायालयापेक्षा वेगळा दृष्टिकोन मांडू शकतात, म्हणजे क बरोबर, म्हणजे अ आणि ब चुकीचं, क बरोबर, म्हणजे उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न, अयोग्य पर्याय निवडायला सांगितलंय. काय निवडायला सांगितलंय, अयोग्य दिलंय काय, आर्टिकल 155 राज्यपालाची नियुक्ती. तर आर्टिकल 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती आहे. आर्टिकल 159 राज्यपालांचे मापी संबंधी अधिकार, हा प्रश्न महत्त्वाचा का आहे, तर सध्या महाराष्ट्रामध्ये राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामध्ये असलेला जो इश्यू आहे त्याच्यामुळं हा पॉईंट खूप चर्चेत आलेला आहे, कारण सत्तेमध्ये दुसरं सरकार आल्यामुळं थोडंसं गोष्टी होतात. त्यामुळं 155 राज्यपालाची नियुक्ती, पहिलं सेंटेन्स बरोबर. 159 आर्टिकलनुसार राज्यपालांचे मापी संबंधी अधिकार, हे सुद्धा बरोबर. कलम 167 नुसार, आता हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, परीक्षेला याच्यावर विचारलं जाऊ शकतं, यानुसार राज्यपालास माहिती देण्याचं हे मुख्यमंत्र्यांचं कार्य आहे. खूप महत्त्वाचं पॉईंट, हायलाईट करून ठेवा आणि परीक्षेला पाठ असणं गरजेचं आहे. आर्टिकल 167 नुसार राज्यपालास काय करावं लागतं, माहिती देण्याचं हे कोणाचं कार्य आहे, तर मुख्यमंत्र्यांचं कार्य आहे. त्यामुळे तिसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर. मग आता राहिलं चौथं स्टेटमेंट, कलम 213 अध्यादेश जारी करण्याचा राज्यपालांचा अधिकार आहे का, सॉरी इथं दुसरं जे स्टेटमेंट आहे हे थोडं चुकीचं आहे, कारण 159 राज्यपालांचे माफी संबंधी अधिकार नाहीत, थोडी इथं चुकीचं आहे. 213 सुद्धा बरोबर आहे, परंतु 159 राज्यपालांचे माफी करण्याचे अधिकार नाही, ते चुकलेलं आहे. 159 काय दिलेलं आहे, राज्यपालांची शपथ आणि प्रतिज्ञा दिले, राज्यपालांची शपथ आणि प्रतिज्ञा 159 दिले. ओके, थोडंसं कन्फ्युजन झालं होतं आर्टिकलमध्ये, राज्यपालांची शपथ आणि प्रतिज्ञा कशामध्ये दिलंय, 159 मध्ये. त्यामुळे माफी संबंधी अधिकारासाठी कोणतं कलम आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्यामुळे उत्तर काय चुकीचं कोणतं असणार आहे, पर्याय क्रमांक 2 हे काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. पुढचा प्रश्न पहा, भारताच्या संचित निधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो. संचित निधी, संचितमध्ये सरकारला मिळालेलं सर्व कर उत्पन्न असतं किंवा जे सार्वजनिक उद्योग आहेत सरकारचे त्याचा नफा सुद्धा असतो, सरकारने घेतलेली सर्व कर्ज असतात. परंतु क मध्ये बघा, जनतेच्या अल्प बचती व पेन्शन निधी हे संचित निधीमध्ये येतं का,
नाही, ते कशामध्ये येतं मग, सार्वजनिक लेखे जनतेच्या अल्प बचती व पेन्शन निधी हे कशामध्ये येतं, तर सार्वजनिक लेखे मध्ये येतं। त्याच्यामुळे क तुमचं काय असणार आहे, चुकीचं असणार आहे। क चुकीचं असेल तर अबड काय असणार आहे, उत्तर असणार आहे। तर भारताच्या संचित निधीमध्ये सरकारला मिळालेले सर्व कर उत्पन्न त्याच्यामध्ये येतं, म्हणजे कर उत्पन्न, करेतर उत्पन्न। सार्वजनिक उद्योगांचा नफा सुद्धा संचित निधीमध्येच येतो। सरकारने समजा एखादी कर्ज घेतले असेल ते सुद्धा संचित निधीमध्ये कन्सिडर केलं जातं। परंतु जनतेच्या अल्प बचती व पेन्शन निधी हा संचित निधीमध्ये नसून तर त्या सार्वजनिक लेखेमध्ये कन्सिडर केल्या जातात। पुढचा प्रश्न पहा, सलग तिसऱ्या वर्षी इंदोर शहर देशातलं सर्व स्वच्छ शहर ठरलं आहे, पुढीलपैकी कोणते शहर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे अंबिकापूर आणि म्हैसूर। अंबिकापूर म्हटल्यानंतर कोणत्या राज्यामध्ये येतं, तर ते येतं छत्तीसगड। आणि म्हैसूर म्हटल्यानंतर कोणत्या राज्यामध्ये येतं, तर ते येतं कर्नाटक। छत्तीसगडला पहिला भारतातला गार्बेज कॅफे, ह्या सध्या चर्चेत असलेला मुद्दा आहे, भारतातला पहिला गार्बेज कॅफे कुठे उभारण्यात आला, तर तो छत्तीसगडमध्ये उभारण्यात आलेला होता। त्यामुळे सर्वात जास्त स्वच्छ शहर इंदोर सलग तिसऱ्या वर्षी राहिले, दोन नंबरला अंबिकापूर आणि तीन नंबरला येतं ते म्हणजे म्हैसूर। पुढचा प्रश्न आहे शीला दीक्षित यांच्याबद्दलचा। शीला दीक्षित यांनी सलग तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं, तर 1998 मध्ये त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवलं, ते 2013 पर्यंत सलग तीन वर्ष त्यांनी, तीन टर्म म्हणतोय आपण, तीन वेळा किंवा तीन टर्म त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे। दुसरं पहा, त्या कधी राज्यसभा खासदार म्हणून निवडून आलेल्या नाहीत, तर ऑलरेडी निवडून आलेल्या होत्या। यूपीमधला कन्नौज जो मतदारसंघ आहे, यूपीमधला कन्नौज मतदारसंघ, या मतदारसंघातून ते एकदा निवडून आलेले आहेत। त्यांनी केरळ राज्याचं राज्यपाल पद स्वीकारलं होतं का, जबाबदारी, हे सुद्धा बरोबर आहे। म्हणजे अ आणि क बरोबर आहे, परंतु ब चुकीचं आहे। मग आता तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की खासदार म्हणून ते कोणत्या वर्षी निवडून आलेल्या होत्या, तर त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या 1984 साली। यूपीमधलं कुठलं मतदारसंघ आहे, कन्नौज मतदारसंघ, उत्तर प्रदेश। जन्म त्यांचा पंजाबमधल्या कपूरथळा या ठिकाणी झालेला होता। 1998 ते 2013 या काळामध्ये त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे। तुम्हाला असं विचारलं दिल्लीचं पहिलं मुख्यमंत्रीपद कोणी भूषवलं, तर त्याचं उत्तर आहे सुषमा स्वराज। त्यांचं सुद्धा मागच्या वर्षी निधन झालेलं आहे, तर तेही लक्षात घ्या। पुढचा प्रश्न पहा, गांडूळ या प्राण्याबद्दल योग्य विधान निवडायचे। गांडूळ या प्राण्यांचा समावेश अनिलडा संघात होतो तर होतो, जसं आपण सस्तन प्राण्याचा समावेश कोणत्या संघामध्ये होतो असं ऑलरेडी पाहिलं होतं, तर तो संघ होता मॅमेलिया। मॅमेलिया या संघामध्ये सस्तन प्राण्याचा समावेश होतो, तसं गांडूळ प्राण्यांचा समावेश अनिलडामध्ये होतो। दुसरं पहा, गांडूळ खऱ्या किंवा गोड्या पाण्याशिवाय जमिनीवर सुद्धा राहू शकतात, तर डेफिनेटली गांडूळ प्राण्यांचं प्रजनन लैंगिक पद्धतीनं होतं, हे सुद्धा बरोबर आहे। लीच या प्राण्यांचा समावेश अनिलडा संघात केला होत नाही, तर अनिलडा संघामध्ये निलीच या प्राण्याचा समावेश होतो। गांडूळ असू द्या किंवा लीच प्राणी असू द्या, याचा समावेश अनिलडाच्या संघातच होतो। त्याच्यामुळे ड चुकीचं आहे, म्हणजे अभक बरोबर। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी अयोग्य नसलेले विधान ओळखायचं आहे। पहिलं शेटनेस पहा, गोल्गी काय, लय कारिका आणि हरित लवके, ह्या तीन पॉईंटवर। आता याचं बघितलं, गोल्गी कायला आपण काय म्हणतो, तर पेशींचा रासायनिक कारखाना म्हणतो। गोल्गी कायला काय म्हणतो, पेशींचा रासायनिक कारखाना। लयकारिका किंवा लायसोसोम्स असं पण त्यांना म्हणतो, तर त्यांना आपण आत्मघातिकी पिशव्या असं म्हणतो। आत्मघातिकी पिशव्या म्हणजे काय, तर त्याला आपण सुसाईड बॅग्स, तुम्ही जर इंग्रजीमध्ये अभ्यास करत असाल तर सुसाईड बॅग्स असं त्याला म्हटलं जातं। आणि तिसरं असतं ते लयकारिका, लयकारिकांना उष्णपतीचा ऊर्जा कारखाना असं म्हटलं जातं। विचारलंय काय, अयोग्य नसलेली, अयोग्य नसलेले, तर कोणतंच अयोग्य नाही, ओके। पुढचा प्रश्न पहा, सर्वात जास्त तरंग लांबी जांभळ्या रंगाची असते आणि सर्वात जास्त वारंवारता लाल रंगाची असते, म्हणजे तरंग लांबी म्हणजे काय, वेवलेंथ, इंग्रजीमधून जे वाचतात सेमी इंग्लिश मीडियम त्यांच्यासाठी, आणि वारंवारता म्हणजे काय, तर वारंवारताला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी। काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी। फ्रिक्वेन्सीलाच आपण इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये वारंवारता म्हणतो। आता वारंवारताच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा आणि तर वेवलेंथच्या बाबतीत लक्षात ठेवा, तर सर्वात जास्त वेवलेंथ कोणत्या रंगाची असते आणि सर्वात कमी वेवलेंथ कोणत्या रंगाची असते। सर्वात जास्त वेवलेंथ असते ना, तर ती असते लाल रंगाची, आणि सर्वात कमी वेवलेंथ असते ना, तर ती असते जांभळ्या रंगाची।
तसं सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी कशाची असते, सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी असते जांभळ्या रंगाची आणि सर्वात कमी फ्रिक्वेन्सी असते ती असते लाल रंगाची। आता प्रश्न पहा, सर्वात जास्त तरंग लांबी जांभळ्या रंगाची आहे बरोबर आहे का, तर नाही। सर्वात जास्त तरंग लांबी ही कशाची आहे, लाल रंगाची आहे, त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं। सर्वात जास्त वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी लाल रंगाची असते असते का, नाही। सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी असते जांभळ्या रंगाची, त्याच्यामुळे हेही चुकीचं। अयोग्य विधान विचारले, कोणतं अयोग्य विधान, दोन्हीही अयोग्य आहेत। म्हणजे तुम्हाला वेवलेंथ लक्षात ठेवायचे, सर्वात जास्त वेवलेंथ लाल रंगाची असते, एवढं लक्षात ठेवा, बाकी त्याचं व्हाईस वर्सा करून तुम्ही तो उत्तर शोधू शकता। सर्वात जास्त वेवलेंथ लाल रंगाची। तर या लेसनमध्ये आपण एवढेच प्रश्न पाहतोय, आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल, जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा। आज म्हणजे 9 ऑगस्ट 2020 अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती आपलं लाईव्ह लेक्चर असणार आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल, नक्की जॉईन करा। 11वी आणि 12वी अर्थशास्त्रावर आधारित प्रश्नोत्तर आहेत, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे तर नोटिफाय मी अशा प्रकारचं एक ऑप्शन येतो तिथं, त्याच्यावर क्लिक करायचं आहे, म्हणजे जेव्हा काही लाईव्ह लेक्चर सुरू होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील। अनअकॅडमी लर्निंग ॲप हे तुम्हाला अनअकॅडमी प्लेस्टोअरवरनं डाऊनलोड करून घ्यावं लागेल आणि त्या थ्रू ते लिंक ओपन केलं तर तुम्हाला सोयीस्कर आणि यूजर फ्रेंडली वाटेल। तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय, आय होप लेसन तुम्हाला आवडलं असेल।